भविष्य सांगण्याच्या पाहण्याने लूट करणाऱ्या भोंदू बाबाला देवपूर पोलिसांनी केली अटक. धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भोंदू बाबाने काही दिवसापूर्वी भविष्य सांगण्याच्या बहाण्याने दागिने लुटून नेल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार अनोळखी भोंदू बाबा साधूच्या रूपात भिक्षा मागण्यासाठी व भविष्य सांगण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडे गेला व फिर्यादीने भविष्य बघण्यासाठी घरात बोलवले व पाणी दिले. तेव्हा आरोपीने फिर्यादी व तिचे पती यांना सांगितले की तुमचे सगळे चांगले करतो, असे सांगून हात चलाकी करून हातात कुंकू व तांदूळ घेऊन त्याची विभूती राख करून दाखविली. नंतर मंत्र उच्चार करून महादेवाची छोटी पिंड प्रकट करून दाखवली व तुमच्याकडून मला काहीच नको, मी सोन्याची पूजा करून मंत्र मारून तुमचे परीक्षा घ्यायला आलो आहे, असे सांगून तुमच्या अंगावरील सोने द्या, सोबत नेणार नाहीत व संध्याकाळी जेवणासाठी तुमच्या घरी येतो, तुमच्या सोन्याची पूजा करून मंत्र मारून परत देतो व तुम्ही ते सोनं परिधान केल्यानंतर तुमचे सगळे कल्याण होईल व सुखी राहाल, असे सांगून विश्वास संपादन करून फिर्यादीने भोंदू बाबाच्या सांगण्याप्रमाणे त्याच्याकडे सोन्याचे 3 ग्राम वजनाचे कानातील टाप्स व 6 ग्राम वजनाचे मंगळसूत्र असा एकूण 18,000 रुपयांचे सोन्याचे दागिने दिले व नंतर फरार झाला. तसेच या भोंदू बाबाचे नाव, गाव, पत्ता माहीत नव्हते. अशा प्रकारे फिर्यादीची फसवणूक करून विश्वासघात करून भोंदू बाबा मुद्देमाल घेऊन गेला व तेव्हापासून तो फरार होता. या प्रकरणी देवपूर पोलिसांनी गुप्त बातमीदार मार्फत माहिती काढून भोंदू बाबाला अटक केली आहे. त्याच्याकडून दागिने आणि मोटरसायकलसह 68,000 रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. 29 जून 2023 रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास एक अज्ञात महाराज एका महिलेच्या घरामध्ये गेला आणि त्या महिलेला त्याने सांगितलं की मी भविष्य बघतो आणि तुमच्या फ्युचरबद्दल मी सगळ्या प्रकारचं तुम्हाला अडीअडचणी मदत करू शकतो. त्या महिलेने आणि तिच्या पतीने त्याला घरात बोलवलं आणि पाणी वगैरे ऑफर केलं त्याला. तर त्या दरम्यान त्याने सांगितलं की तुमच्या घरात असं आहे तसं आहे आणि त्याने त्यांना असं थोडंसं इमोशनल ब्लॅकमेल केला टाईप त्यांना सांगितलं आणि मग त्यांना जादू टाईप असं करू त्याने त्यांच्या हातात एक रुद्राक्ष त्याने हे केला. तो रुद्राक्ष आणि ती रक्षा त्यांनी त्यांच्या हातात दिली. नंतर थोड्याने परत त्याने असं जटा दाखवून जटाच्या मधून असं काहीतरी पिंड वगैरे त्याने काढली आणि ती पिंड पण त्या महिलांना त्याने दिली. त्याच्यावरती विश्वास ठेवून मग तो आणखीन त्यांना बोलायला लागला की तुमच्या सगळ्या प्रकारच्या अडचण ज्या काय असतील त्या मी दूर करू शकतो. तुमच्या गळ्यातले आणि हे जे काय सोनं आहे तर ते सोनं पुंजल्यानंतर तुम्हाला मी परत मंत्र वगैरे म्हणून तुम्हाला परत करतो आणि संध्याकाळी तुमच्याकडे जेवायला येतो, असं त्याला सांगून त्या महिलेकडून दागिने वगैरे सोन्याचे घेतले आणि तो तिथून निघून गेला. नंतर त्या दिवशी तो त्याच्याकडे सांगितल्याप्रमाणे जेवणासाठी आला नाही किंवा 4-5 दिवसानंतर त्यांनी वाट बघितली बऱ्याच दिवस वगैरे. त्यांनी पोलिसांना तक्रार दिली. त्या साधूबाबाचं कुठल्या प्रकारचं नाव पत्ता त्या महिलेला सांगता येत नव्हता किंवा माहीत नव्हता, त्याच्याबद्दल कुठल्या प्रकारची त्यांना जाणकारी नव्हती. मग आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आमच्या खबरी गुप्त बातमीदारामार्फत त्या आरोपीचा पूर्ण शोध घेऊन त्याचं नाव पत्ता वगैरे काढून वगैरे त्याला आम्ही आज अटक केली आहे आणि त्या महिलेचे त्याने दागिने चोरून नेले होते ते दागिने आणि सगळं ते गाडी वगैरे मी गुन्ह्यामध्ये जप्त केली आहे. तर आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना पोलिसांच्या वतीने असं आवाहन करू इच्छितो की अशा कुठल्याही प्रकारच्या भोंदू बाबांना किंवा कुठल्याही इसमांच्या भूल तापांना बळी न पाडता आपण सावधानता बाळगायला पाहिजे. कुठल्याही अनोळखी इसमाला आपल्या घरामध्ये प्रवेश दिला नाही पाहिजे आणि असं कोणी संशय जर तुमच्या परिसरामध्ये जर कोणी असं येताना आढळून आला तर तात्काळ आम्हाला पोलिसांना कळवावं व आदिवासी नागरिकांना देखील त्यांनी सावध केलं पाहिजे.